जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. वेंगुर्ला येथील नायब तहसीलदारांनी शिवजयंती बाबत अवमानकारक वक्तव्य केले. त्यांना ताबडतोब बडतरफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या प्रमुख प्रतिनिधींनी वेंगुर्ला तहसील कार्यालयाला धडक दिली. याबाबत दखल न घेतल्यास वेंगुर्ला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात याचे विपरीत पडसाद उमटल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 19 फेब्रुवारीला परपाडा ग्रामपंचायत ग्रामसेविका यांना त्या नायब तहसीलदारानं फोनद्वारे पंतप्रधान सन्मान योजनेबाबत आजच्याच फॉर्म भरून कामकाज करण्यासाठी सूचना केली. यावेळी ग्रामसेविकांनी शिवजयंती असल्यामुळे शासकीय सुट्टी असल्याने कार्यालय बंद आहे, आपण गेली 8 दिवस सुट्टीवर असल्याने कालच कार्यालयात हजर झाल्याचं सांगितले. योजनेचे फॉर्म कार्यालयात उपलब्ध झालेले नसल्यामुळे फॉर्म भरणे शक्य होणार नसून 20 फेब्रुवारीला फॉर्म भरण्याची कार्यवाही करीन असे सांगितले. यावर नायब तहसीलदार यांनी बेफिकीरपणे शिवजयंती उत्सव उद्या करा तो महत्वाचा नाही, पण आजच फॉर्म भरण्याची कारवाई करावी अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य केले. सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या प्रमुख प्रतिनिधींनी वेंगुर्ला तहसील कार्यालयाला धडक दिली. नायब तहसीलदार यांनी काढलेले उद्गार चीड आणणारे असून नागरिकांनी त्या नायब तहसीलदारांना काढलेल्या उद्गाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी सांगते आहे, रिक्वेस्ट करून सर, मी नव्हते, तलाठी साहेबांना सांगा मी सहकार्य करते. शिवजयंती उद्या गेले चालते, शिवजयंती महत्वाची आहे का असे प्रश्न विचारतो. शिवजयंती महत्वाची नाही. याबाबत दखल न घेतल्यास वेंगुर्ला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात याचे विपरीत पडसाद उमटल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत, प्रतिनिधी MK गावडे, मठ सरपंच दादा ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, प्रज्ञा परब, रवी परब, विक्रम गावडे, राजबा सावंत, परबवाडा सरपंच पप्पू परब, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे, भूषण आंचेकर, भालचंद्र परब, प्रशांत परब यांच्यासहित इतर उपस्थित होते.